तर मंडळी आपली बुकिंग आजची जी आहे ते जे ग्राहक आलेत त्यांची मौसेरी त्याच्या लावायला चालू आहेत. एक तर त्यांचं वाढले परत ठीक आहे. मसाला पापड द्या. तर मित्रांनो आता 8 टमाळाला चालू केलं आहे मी. आपल्याकडे एक बुकिंग आहे ती 8 वाजता येणार आहेत. बाकी जे ग्राहक ते सोडून कुठे इन्क्वायरी नाही आहे. काही येतील ते ग्राहक वॉकिंग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी आता हॉटेलमध्ये आहे. साफसफाई वगैरे झालेले आहेत. बाकी जेवणाला सुरुवात करायची आहे. चिकनची ऑर्डर दिली, चिकन घेऊन येईल. त्याच्यानंतर मग आपण मांसाहारी जेवणाला सुरुवात करणार. शाकाहारी जेवणाला सोलकडीपासून सुरुवात करणार आहे. काल ग्राहक कमी झाले होते, जेवण कमी होतं. बाकीचं जेवण थोडंसं जे काल व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला. बाकी आता नवीन फ्रेश जेवण बनवायचं. आज शुक्रवार आहे. आज ग्राहक कितपत होईल माहिती नाही. आता परवाशी आपल्याला ग्राहक भरपूर झाले होते, त्या हिशोबानं बऱ्याच जणांच्या कमेंट आले होते की थोडं जेवण वाढवा. एक अंदाज आहे, तोपर्यंत जेवण एकदम सडनली वाढवू शकत नाही मी. आपल्याला एखादी बुकिंग वगैरे आली तर आपण वाढवू शकतो. जसं की आज आपल्याला एक 10-12 जणांची बुकिंग आहे, 8 वाजता येणार आहेत जेवायला. त्या हिशोबानं आपण थोडंफार जेवण वाढवू शकतो. 8 ते 10 लोकांचं एक्स्ट्रा जेवण केल्यानंतर आपलं रेग्युलर कस्टमर जे आहे ते होऊ शकतो त्याच्यामध्ये. आणि हा बिझनेस असा आहे की गुरुवार आणि शनिवार स्लॅग जातं, त्याच्यानंतर बाकीच्या दिवशीचा पण काही भरोसा नाही. कधी ग्राहक येतील तर एकदमच येतात, जेवण संपलं तरी रिक्वेस्ट करतात पाहिजे पाहिजे म्हणून. आणि कधी कधी ग्राहकांची वाट बघावत बसावी लागते. बिझनेस म्हणल्यानंतर अपडाऊनही होणारच. बाकी आता सुरुवात करूया जेवणासाठी. आपल्याकडे एक बुकिंग आहे, त्याच्यामुळे थोडंसं जेवण आपल्याला आज वाढवायचं आहे. तर मित्रांनो, आपला हा सेटअप बॉक्स ज्याला कन्वर्ट केलं होतं MP3 प्लेअरमध्ये, तो ज्यानं हा बनवला या बनवण्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे. कारण मी ह्या पिना सकाळी मी बदलून बघितल्या, दुसऱ्या आणून. आमच्या ज्या TV च्या आहेत चांगल्या, त्या पिना बदलून बघितल्या. साऊंड सेमच आहे, थोडासा कर्कश आवाज येतो, स्पष्ट आवाज नाही आहे त्याला. त्या मेंबरला देतो हे परत फिक्स करायला सांगतो. आता कधी फिक्स करतो माहिती नाही. हे देऊन मला हे काम करण्यासाठी 15-20 दिवस ऑलरेडी झाले होते. आता त्याला फिक्स त्याला करता येईल नाही येईल माहिती नाही, पण बघू देऊन काय होतं ते. कारण आपल्याला साऊंड पाहिजे. मी सजेस्ट केलं होतं की जे हा आपला होम थिएटर आहे घरातला, याला आपण ही जी कनेक्टिव्हिटी USB ब्लूटूथ याचं डिवाइस ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करायचं, म्हणजे डायरेक्ट आवाज बाहेर गेला असता. पण त्याचं डोकं हे होतं की आपण दुसरं सेटअप बॉक्स तुमच्याकडं रिकामा असेल, एखादा यूज करत नसेल तर तो द्या, त्याला मी कन्वर्ट करतो MP3 मध्ये. केलं आहे खरं, पण ते काम होत नाही आहे व्यवस्थित, म्हणजे साऊंड प्ले होत नाही आहे. आता तो कशामुळे तो मेंबर आल्याशिवाय कळणार नाही. बघू ह्याचं काय होतील ते अपडेट तुम्हाला मी देतोच. मित्रांनो आता 8 टमाळाला चालू केलं आहे मी. आपल्याकडे एक बुकिंग आहे ती 8 वाजता येणार आहेत. बाकी जे ग्राहक ते सोडून कुठली इन्क्वायरी नाही आहे. काही येतील ते ग्राहक वॉकिंग. आता 8 टमाळून घेतो. 8 तंदूर पेटवलेलं आहे. जेवण ऑलमोस्ट संपले झाले, फक्त आणि रस्सा बाकी आहे. बाकी सगळं जेवण झालं आहे. मित्रांनो आता 6:49 झालेत. लाईटचा ताव ऑन करेन मी. आहे बऱ्यापैकी उजेड. आता बाकी ही कामं झाली आहेत आज, दिसतात का नाही माहिती नाही. कोकल्यान जे रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे इथं समोर, पहिला घाण होती आता रिकामा. उद्या दिवसाचा व्हिडिओ करतो, आता रात्रीचं दिसत नाही आहे. हा बोर्ड शक्यतो उद्या काढावा लागेल. कारण बरोबर त्यांचं जे रुंदीकरण आहे त्या भागामध्ये येतो. मी लावला होता थोडासा रस्त्याला चिकटूनच, मला माहिती होता काढायचा आहे. त्या ज्या दिवशी लावत होतो त्या दिवशी पण मी बोललो होतो या संदर्भात की हा तात्पुरता केला आहे. ही जो आपला हंडी दिसते बोर्डच्या जवळ, ती आणि बोर्ड दोन्ही पण काढावे लागतील. जवळपास इथे बोर्ड येईल शक्यतो. बघू त्यांचं ज्यावेळी मला फोन येईल रुंदीकरणाला, ज्यावेळी त्यांचे इंजिनियर्स येतील त्यावेळी कॉन्टॅक्ट करणार ते, त्यावेळेला बघू. बाकी बरेच जण सजेस्ट करतायत आयफोन घ्या किंवा GoPro घ्या व्हिडिओ क्वालिटीसाठी. थोडा दिवस ॲडजस्ट करा या क्वालिटीवरती, कारण सध्या GoPro घेणं किंवा आयफोन घेणं माझ्या बजेटच्या बाहेर आहे. पण व्हिडिओ क्वालिटीसाठी आणि यूट्यूबसाठी नक्कीच
आयफोन किंवा गोप्रो दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडणार आहे लवकरच. हे घ्या, मसाला पापड द्या. इकडे शाकाहारी ताटं लावायला चालू आहेत. आपल्याकडं जो ग्रुप ज्यांचं बुकिंग होतं ते आलेले आहेत, त्यांचं एक ताट वाढलं आहे. बाकीकडे मांसाहारी ताटं लावायला सुरुवात आहेत. ही त्यांची ग्रीन चिकन आणि अंड्या करीच्या वाट्या ते प्रिपरेशन करून ठेवले. आणखीन त्यांच्या रोट्या, सगळ्यांना कडक रोट्या पाहिजे आहेत. रात्री 11:30 झाले, क्लोजिंगला सुरुवात केली. ग्लास वगैरे, वाट्या, ताटं सगळं वायपिंग करायला चालू आहे. आज व्हिडिओ बरेचसे करता आले नाहीत. गुड मॉर्निंग मित्रांनो, रात्री आपल्याला अपडेट द्यायचं राहूनच गेलं, म्हणजे बिझनेस कसा झाला, काय झाला किंवा अजून काय गडबड झाली खूप संध्याकाळी क्लोजिंगच्या वेळेला. आणखीन शेवटला ज्यावेळी मी बाहेर पडलो हॉटेलमधून, त्यावेळेला लक्षात आलं की आपण फायनल व्हिडिओ केलेलाच नाही. तर आता मी सकाळी तो व्हिडिओ करतो आहे. काल बिझनेस झाला बऱ्यापैकी, बरेचसे ऑर्डर येत होत्या, कंटिन्यू येत होत्या. स्टाफ कमी असल्याकारणानं बरेचसे व्हिडिओ करता आले नाहीत. फॅमिली पहिला टेबल लागला, त्याच्यानंतर आपला ग्रुप आला, त्याच्यानंतर बरेचसे टेबल वॉकिंग गेस्ट आले होते. ठीकठाक बिझनेस झाला कालचा. आज आहे शनिवार, बघू आज काय होतं ते. बाकी कंप्लेंट वगैरे काही नाही, जेवणाच्या तक्रारी काही नाही आहे. फक्त आपलं व्हिडिओ क्वालिटी संदर्भात बरेचसे सांगत आहेत की गोप्रो किंवा आयफोन घ्या, पण आता सध्या बजेट नाही आहे तेवढं, पण नक्की घेऊ, क्वालिटी इम्प्रूव्ह करू. आत्ताची क्वालिटी, माझे सुरुवातीचे व्हिडिओ बघाल तर त्याच्या मनाने क्वालिटी थोडीफार सुधारली असेल, कारण मी याच्यासाठी एक माझ्या बजेट सेगमेंटमध्ये एक फोन घेतला. सध्या त्यानेच व्हिडिओ करतो आहे मी, म्हणजे पहिल्या क्लॅरिटीपेक्षा आत्ता थोडीफार क्वालिटी व्हिडिओची सुधारली असेल. इथून पुढेही सुधारत जाऊ, जसं रिस्पॉन्स वाढेल तसं इन्व्हेस्ट करण्यात काहीच हरकत नाही आहे. तर बिझनेस सेट होता म्हणजे आजचा, काल रात्रीचा जो मी आता व्हिडिओ करतो आहे. बाकी व्हिडिओ आजचा संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणखीन चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.